नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस जुलै दोन हजार एकवीस आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे नेमका हा पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतो याविषयी छोटी अपडेट आहे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न कर तर मित्रांनो महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु मित्रांनो विदर्भाच्या काही परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये मित्रांनो आपण स्क्रीन बघू शकता मोटोला बुलढाणा बुलढाण्याच्या काही भागामध्ये पाऊस शक्यता आहे मुख्य करून उत्तरी भाग तसेच खामगावचा काही भाग मलकापूरचा काही भाग मलकापूरचा मुख्य करून दक्षिण भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री आपल्याला बघायला मिळणार आहे अकोल्याच्या आणि अकोल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये म्हणजेच आपण स्क्रीन बघू शकता मूर्तिजापूर दर्यापूरपर्यंत मित्रांनो हा पाऊस आपल्याला मध्यरात्री बघायला मिळू शकतो सर्वसाधारणपणे आत्तासुद्धा या परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असेल तर इतर तर मित्रांनो हा जो भागाई एतले भाग आहे यातल्या आसपासचा या भागाचा आसपासचा परिसर कारण अमरावतीचा मुख्यत्वे करून पूर्वी भाग सॉरी पश्चिमी भाग अचलापूर अकोट वगैरे हा परिसर या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता तर हा जो मधला परिसर दिसतोय अकोला खामगाव या, खाम या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार ते तुळक भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर इतरत्र मित्रांनो कोकण विभागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे रत्नागिरीच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रीतून मुसळधार तर काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर आणि सोलापूरचा काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळेल सर्व भागामध्ये पाऊस शक्यता नाही ठिकठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये हलका रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो तसेच मित्रांनो विदर्भाच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे त्यामध्ये गोंदिया तसेच कापसी वगैरे कंकेर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल इतर तर मित्रांनो बहुतांश भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण नाही आहे बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं बघायला मिळू शकते तर तुळक भागामध्ये रिमझिम किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे धन्यवाद चला भेटूया शेकोडसोबत तोपर्यंत